असा कुणीच नाही राव या देशाच्या देशावर, या महाराष्ट्रात, या प्रतित्वाला, एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजूने लोक होती, देणारच नाहीत. एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली तर आजूबाजूचे म्हणणारच तो का मारली. तसं आमचं असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका, ओबीसी बांधवाला कसं पटेल ते, त्यांना वाटतं हो ना गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण, कारण त्यांचं आरक्षण आहे. आणि हे म्हणतात नका देऊ, उघड उघड भूमिका आहे ना. आम्ही कोणचं आरक्षण मागतोय, हे एनटी व्हीजीएनटी मध्ये आंदोलन कोण करतय, सभेला लोक कोणाचे, विरोध करणारा घरी झोपतो, लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस आहे. धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उचलित, आणि तो मोठा व्हायला लागला. आणि तो धनगर बांधवांचा आरक्षणाचा विषय घेत नाही, धनगराच्या पोरांचं करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे, कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून वेगळं आंदोलन लढतात. आणि धनगर बांधवांचं म्हणणं आपल्याला एसटीतून मिळालं पाहिजे, यांनी तिकडे ताकद जर वापरली एसटीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल. कुठचीही सुरक्षा वाढलेली आहे बाहेर, तीन तला रात्री जास्त असतो. नाही बाबा आमचे लय आलेत, आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का, आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम. आपण ते आता काय ते लय अवघड आहे तुम्हाला काय सांगू, लय अवघड आहे ते. बाळासाहेब दोडतले नावाची एक व्यक्ती आहे जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत, आणि त्यांनी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येत. मला फक्त एकच सांगायचं की मी फक्त समावेश करा, उपोषण करणार. माझं फक्त एकच म्हणणं आहे आता इथून पुढे मी जाऊ दे तिकडे, कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही. आपली शक्ती शक्ती व्हायला आपलं झालं नाही. आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदीने लढा लागले तर सांगतो ना त्याचं तुमचं म्हणणं ते काय ना, ते सांगतो आरक्षण दिलं पाहिजे. मी का नाही म्हणतोय पहिल्यापासूनच मी बो, आता त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज. मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जेवण तर संपल्याच्या नंतर धनगर अण्णा मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय. या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे, ज्ञानेंद्र जागोर घेणं काम आहे सरकार, तरी मी त्यांच्यासाठी घेतलं. पण त्यांचं ते लक्षातच येत नाही, ते आम्हाला ज्ञानेंद्रचे विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण. आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत, त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आहे. आम्ही किती ताकदीन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा. आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा, नका लेकराच्या नाड्या नकलव स्वतःच्या, व्हा सावध, मतभेद असते सोडून देत जा. एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत, तर आपल्याला तर लगेचच नाही आपले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का, शिक्षणात पोरं पुढे जाणार, नोकऱ्यात जाणार, पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत. आपल्या आई बापाने कष्ट केलेत काबड कष्ट, कुणी नोकऱ्या करतय कुणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवतंय, कुणी शेती येते, कुणी ऊस तोडितय, कुणी हमाल्या करतय, कुणी टॅम्पो चालितय, कुणी ट्रॅक्टर चालितेत, हे पोरं मोठे झाले पाहिजेत. असून जर एवढे केतात तर आपण नसून किती ताकदीने आलं पाहिजे. जरा या मराठे सगळ्या भाणावर मागं पुढं याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ नाही दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही, विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो, हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा, विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खासदारही पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक. सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करू. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहिलं पाहिजे सगळ्या आमदारांना, कारण ओबीसी आमदार असला तरी ते ओबी मतदान घेतो आम्ही करतो, त्यांना ते पडतील किंवा निवडणूक त्याला आम्ही काय करावं, पण मतदान केलं ना आम्ही, तुम्ही पळत पण आम्ही मतदान नाही केलं, तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना, इकडे पण आमदार माजी आमदार मराठ्यांचे खासदार माजी खासदार यायला लागले, समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत, समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली तरी या साईडचा टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येतात ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय, तेही यायलेत.
जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागले ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखी ना मराठ्याचं वाटलं हवा वाटतं का मराठा लय हुशार झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला हो माया समाजाचा 4 दिवस लेट मिळेल आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागला महा समाज ताकदीने एकत्र आला मताचं रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक या प्रेसच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय कामं होते ना आपल्या समाजाचे अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतरही खूप संकट आहे ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले एकजूट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाचं लय ताकद लोक चांगला टिकला नाही पाहिजे ही ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेली आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तिढ निर्माण व्हावा याच्यासाठी केलेले आहेत काय मग जाऊ द्या आता मला उद्यापासून त्या जरबोलायचं मी बघू आम्ही विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण आपले असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसीचं घर उद्ध्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं म्हणतो चलू द्या तुमचं धन्यवाद चलो प्रश्न विचारलेला म्हणजे विषयाने हा जो प्रश्न ते उपस्थित केला त्याचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि त्या जमात कसा आपण त्याच्यासाठी विषय वेगळी कॅटेगरी केली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मेंढ्या वगैरे त्यामुळे त्यांना त्या विजयंतीमध्ये टाकले असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये करतात ते सांगितलं मी ते आणलं पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं जाऊ दे मला त्या विषयात बोलायचं नाही आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीनं बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक साधं उदाहरण देतो इथून पुढे ही विषयच बंद करतो मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले मग आता येईल विजयंती म्हणजे काय सांग 10 महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किमान देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणचा आंदोलक हो की त्यो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणून जाऊ तिकडे ती येतच नाही तर काय बोलत त्यांच्या बाजूनी तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मेंटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवले आणि तुम्ही उगा कोणा तर ऐकुना असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटूमुटी म्हणतो तर अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोहरायचं तुम्हीच वाटवळ करणार खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जीव तुमचा खरा शत्रू इतकी हो त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही त्यांच्याशी तुम्ही ही करता आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळत ये आम्हाला चिटक तू बळत चिटक तू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मनाचे लोक आहेत सरळ सरळ आता या आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता खूप जास्त हॉट म्हणजे गरम पाहिजे करायचंय त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटी साठी लढावं त्यांना त्यांच्या लेकरांचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढे माहित नाही जातीनुसार गणण्याचा विषय आहे आता पुन्हा बंद पडला तर पुन्हा वर्यागणना झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं ते असलं चुकून आणतं बघ रोज संध्याकाळी काय लिहित होता का गाणं रोज सकाळी इकडे चुकून आणत आणि यांच्या पुढे ठेवून देत आणि ते तिकडे बस रोज येत या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर होत आहे आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही तिथं परत 2 3 दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आणतं टाकून देत इकडे लगेच सुरू होत असं त्या ते असे उकंडे उकरस्त होऊ लागली याच्यावर नुसतं उकंड्यात लोळाल्यासारखा खेळ आहे त्याचा करणार तुला काय करायचं ते विरोध आता नाही मी बाजूने नेतो आहे तुला काय करायचं करतो तू एखाद रेस्टॉरंट घेऊ का तू कारण मोजीत बसाना सुरू असतील काय घेणं नाही मला सरकार हा असून कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून नाही मला नाही माहित त्याच्याबद्दल कोणतं असं काही कारण असू शकतं काय प्रत्येक वर्षाच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती काय आपण आजच काय सांगता येणार पण आपली 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिला
त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅझेटसह, सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी, सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या, कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या, ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते 100 देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले, आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहीत. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे 50%च्या आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसी आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं. एकंदरीत मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असेल. नाही नाही ते मी माहित नाही, मला मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही, आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे, त्याचा काय संबंध आहे. विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून, मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत, विचार करण्यासारख्या गोष्टी राव. राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय, आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं वाटलं झालंय, मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे पीक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही, तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात, कारण ते जर असून इतकं त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागले, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत, कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेले का नुसते. जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग ते कोणत्या पक्षाचा आमदार माजी आमदार खासदार असू ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार, 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभं राहिले पाहिजे. त्यांनी मला असं म्हटलं की समाज दूर होते म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले. आज थोडीच आहे ते काय सांगायची गोष्ट, पहिल्यापासूनच काही वेळी सांगत राहतो पाहिजे हो. ठीक आहे, ते सांगण्यासारखा विषय नाही, समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी. लोकनायक न्यूज